पुन्हा एकदा स्वागत आहे न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये. आज न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्याबरोबर आहेत अभिनेता पियुष रानडे. पियुष यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. पियुष, तो देतो, ती देते, ते देतात, सगळेच देतात, काय आहे शिव्या? यु नो काय, ॲक्च्युली शिव्या हा खूपच जवळचा विषय मला असं वाटतं. कारण आपण, मला असं वाटतं, आपला राग, आपले इमोशन्स, आपण शिव्या एक एक्सप्रेशन आहे आपण असं म्हणू शकतो. शिव्या ॲक्च्युली एका अशा मुलाची गोष्ट आहे जो आयुष्यात खूप शिव्या देतो आणि त्या शिव्यामुळे त्याला समाजात किती प्रॉब्लेम्स येतात आणि काय होतं त्याला घेऊन हा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं आम्ही या फिल्ममध्ये शिव्या अजिबात प्रमोट करत नाही आहोत. आहे भरपूर शिव्या, कारण ती गरज होती स्क्रिप्टची. पण आम्ही शेवटी कन्क्ल्युजन हेच येत आहे की आयुष्यात शब्द हे शस्त्र असतात आणि ते जपून वापरायचे. त्यासाठी तुम्हाला समाजात तुमचं नाव होतं. सो त्याबद्दल हा सिनेमा आहे. मग या शिव्यामध्ये पियुष रानडे आम्हाला कोणत्या रूपात पाहायला मिळणार आहे? पियुष रानडे ॲक्च्युली मी पहिल्यांदा आउट अँड आउट कमर्शियल विलन करतोय आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे. 21 एप्रिलला रिलीज आहे. हे सगळं श्रेय माझ्या दिग्दर्शक साकर राऊतला जातं, कारण मी कधीच एक नेगेटिव्ह भूमिका केली नव्हती आणि ती आता मला करायला मिळते. आणि त्यात सगळंच आहे, म्हणजे शिव्या एकूणच एक एंटरटेनिंग फिल्म आहे. रोमॅन्स आहे, ॲक्शन आहे, गाणं आहे, मज्जा आहे, कॉमेडी आहे, सगळे. आणि त्यात पियुष रानडे विलन म्हणून येतोय. सो ती माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट होती, एक्सायटिंग गोष्ट होती. आणि आता बघूया 21 एप्रिलला काय निकाल लागतो. लोकांना मी ॲज अ नेगेटिव्ह आवडतोय की नाही बघूया. हां, पण कमर्शियल विलनचा हा असा रोल करावासा का वाटला? नाही, मी खरं तर माझं नेहमीच असं मत आहे की मी वेगवेगळं काहीतरी करत राहू आणि मी कधीच कमर्शियल, मी कधीच विलन केला नव्हता. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत मी माझ्या हिरोईनवर खूप प्रेम केलं आहे, तर आता जरा त्यांना त्रास देऊ असं मला वाटलं. पण हे एक एक्सपेरिमेंट आहे, मी तो प्रयत्न केला. आता तो प्रयत्न किती यशस्वी होतो ते आपल्याला कळेलच. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी विलन केला. विलन तुम्ही पहिल्यांदा साकारताय, पण आज तुम्ही आणखी एका वेगळ्या भूमिकेत होता, ते म्हणजे न्यूज अँकरच्या. काही बातम्या तुम्ही वाचल्या, सांगितल्या आहेत, हा अनुभव कसा आहे? अरे खूप छान, म्हणजे मला तुमचा सगळ्यांचा खरंच, म्हणजे आय रिस्पेक्ट यू ऑल, आणि आज तो आदर खरंच अजून वाढला आहे. कारण कसं असतं की तुम्ही स्टुडिओवर, फील्डवर जे काही काम करता ते खरंच कौतुकास्पद आहे. आत्ता माझंच असं झालं की काहीतरी नवीन येतं तेव्हा आपलं कसं काय होतं आणि किती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, स्टुडिओचा आवाज, मग इथलं जे काही चालू आहे, 3-4 कॅमेरे लागलेले असतात, तो माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता. पण हा खूप छान होता आणि मी Zee 24 तासचे म्हणजे खूप खूप धन्यवाद की मला ही अपॉर्च्युनिटी दिली. ऑफकोर्स खूप अवघड आहे, पण एक्साइट, मी ॲक्च्युली जेव्हा मला कळलं की मला इथे यायचं आहे तेव्हापासून मी खूप एक्सायटेड होतो, थोडासा नर्वस पण होतो, पण आज मला खूप मज्जा आली तुझ्या. आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलेले आहे तुमच्याबरोबर. या सगळ्या बातम्या छान वाचल्यात तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पुढच्या या सिनेमासाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याबरोबर या बातम्या शेअर केल्या, गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.